नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आहे, आपल्या घरातील विविध प्रसंग आणि आपल्या भारतातील विविध सण यावर आधारित आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूयात आपला पहिला प्रश्न। मुस्लिम लोकांच्या प्रार्थनेला काय म्हणतात आणि तुमचे पर्याय आहेत आरती, भजन, नमाज की भक्ती। आणि योग्य पर्याय आहे, मुस्लिम लोकांच्या प्रार्थनेला नमाज म्हणतात। पुढील प्रश्न, राजघाट येथे खालील राष्ट्रीय नेत्यांपैकी कुणाची समाधी आहे आणि तुमचे पर्याय आहेत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राधाकृष्णन की भगत सिंग। आणि योग्य पर्याय आहे, राजघाट येथील समाधी ही महात्मा गांधीजींची आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय क्रीडा दिन उत्सवासाठी चुकीचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत, आमच्याकडे वर्षातून एकदा खेळ दिवस असतो, आम्ही सार्वजनिक बागेत खेळ दिन साजरा करतो, आपल्यातील काहींनी पदके व ट्रॉफी जिंकली, आमचे पालकही आमच्या बरोबर खेळ पाहण्यास येतात। आणि चुकीचा पर्याय असलेले उत्तर आहे, आम्ही सार्वजनिक बागेत खेळ दिन साजरा करतो। पुढचा प्रश्न, कुणाचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि तुमचे पर्याय आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लाला लजपत राय, डॉक्टर राधाकृष्णन की बाळ गंगाधर टिळक। आणि योग्य पर्याय आहे, शिक्षक दिन हा डॉक्टर राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, दिलेल्या चित्रात कुटुंबातील कोणता प्रसंग दिसून येतो आणि तुमचे पर्याय आहेत, वाढदिवस, लग्न वाढदिवस, घरभरणी पूजा की लग्न कार्य। आणि योग्य पर्याय आहे, चित्रातील प्रसंग हा घरभरणी पूजेचा आहे। पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणता सण दरवर्षी त्याच तारखेला साजरा केला जातो आणि तुमचे पर्याय आहेत, रक्षाबंधन, रंगपंचमी, दुर्गा पूजा की नाताळ। आणि योग्य पर्याय आहे, नेहमी त्याच तारखेला येणारा सण हा नाताळ आहे। पुढचा प्रश्न, खालील पैकी कोण शीख समाजाचे पहिले गुरु होते आणि तुमचे पर्याय आहेत, संत गुरु नानक, संत गुरु गोबिंद सिंग, संत गुरु तेग बहादूर की संत गुरु अर्जन देव। आणि योग्य पर्याय आहे, शीख धर्माचे पहिले गुरु हे संत गुरु नानक होते। पुढचा प्रश्न, यापैकी कोणता उत्सव 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत भगवान राम परतले म्हणून साजरा केला जातो आणि तुमचे पर्याय आहेत, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी की होळी। आणि योग्य पर्याय आहे, श्री राम यांच्या परतण्याचा दिवस हा दिवाळी म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, जन्माष्टमीचा सण टिंबटिंब या भगवंताचा साजरा करतात आणि तुमचे पर्याय आहेत, श्री कृष्ण, श्री राम, शिवशंकर की देवी दुर्गा। आणि योग्य पर्याय आहे, जन्माष्टमीचा उत्सव हा श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात। पुढचा प्रश्न, दिलेल्या चित्रात कुटुंबातील कोणता प्रसंग दिसून येतो आणि तुमचे पर्याय आहेत, वाढदिवस, लग्न समारंभ, लग्न वाढदिवस की घरभरणी पूजा। आणि योग्य पर्याय आहे, चित्रातील प्रसंग हा लग्न समारंभाचा आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।